या महापुरुषांची आपल्या गावाला अजूनही अंतकरणात आशा आहे. ज्या महापुरुषाचं वलय या गावात आहे, ज्या महापुरुषांचं, ज्या सद्गुरु जनार्दन स्वामींचं पहिलं प्रवचन आमच्या या पवित्र जन्मभूमी झालेलं आहे. अरे राम कृपा बिनु सोला, रामाची कृपा होते तेव्हा कोणीतरी संत येतात. आमच्यावर कितीतरी जन्माची, कितीतरी महापुरुषांची आणि कितीतरी देवाची कृपा असेल तेव्हा सगळ्यात जास्त प्रेम या पिंपळ गावाच्या सद्गुरु जनार्दन स्वामींचं होत. त्याची काहीतरी आपल्याला काहीतरी ठसा उमटला पाहिजे. समृद्धी मार्ग गेला म्हणून विसरलेस सगळे, कारण ह्या समृद्धीने सगळ्याला समृद्धी केलं आणि जनार्दन स्वामी बाजूला गेलं. बरोबर आहे का नाही? पैसा आला की परमेश्वर दूर, पैसा मारो परमेश्वर, हा पूजा काय की करू असं होऊन जात. असं करू नका, जीव गेला तरी चालेल, पण जनार्दन स्वामी गावातून जाऊ देऊ नका. कारण तेच आपल्याला म्हणून जे जे कार करायचं आहे अजून प्रवचन सुरू आहे. अगदी वर हात करून गुरुमौली बाबाजींना हात मारायचे एकदम अंतकरणातून. हे हात हे आशीर्वादाचे हात आहे आणि सर्वांनी ओवर करून बाबाजींचा जे जे कार करताना सुद्धा तारी सुद्धा वाटली पाहिजे. मन म्हणजे काय आणि ते द्यायचंय. आता इथं कोण कोण बंद येणार आहे का द्यायला? मन द्या, आपण डोळे दान करू शकतो. बरोबर आहे का? हात दान करू शकतो, एखाद्याला किडनी दान करू शकतो, पण मन दान करू शकतो? अशी वस्तू आहे कधी घ्या, मन दान करतो. ते तर देता येत नाही. आणि भगवंत अर्जुनाला म्हणताय की बाबा ते दे मला मन, हेच मीच तरी आहे ना माझ्या भजनी. हे तरी ज्ञानेश्वर माऊलींनी पण लय सुंदर ओळीपाठी गायले, पण आपल्याला एवढं त्याचं चिंता नाही. पण जे देता येत नाही बघा, चित्त आहे आणि चित्ताच्या ठिकाणी एक पाच जण राहतात, मन, बुद्धी, अहंकार आणि हे चित्त. हे आपल्या अंतकरणात राहतात, पाचही जण अंतकरणात राहतात. बरं, यांनी वेगवेगळं रूप जर धारण केलं, आता हे मन आहे. एखाद्याला वाटलं कार्यक्रमाला जायचं का? नाही नाही, चहा पिऊन घेऊन मग जाऊ. हे मन नाही नाही, थोडस आता यायला बाबाजींचा अजून भोंग वाजलं नाही, ते स्पीकर वाजलं नाही, अजून लांबच दिसतं बरं का. खरं जेवण करून जाऊ. हो अरे अजून आलेले फार लेट झाले, जाऊ द्या, घे झोपून. हे मन म्हणजे जे जाऊ देत नाही, येऊ देत नाही, म्हणजे दुविधा अवस्था निर्माण करते, याला काय म्हणतात? मन म्हणतात. आता पंच एकत्र कसे येतात? एकाच्या चरून एका वारकरी समजा एखादा गेला वाडीला, पंढरपूरच्या वारीला गेला आणि पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर बिचाराले एकच ताट आहे जेवाय परत, आणि ते रात्री चोरांनी नेलं. लक्षात एकच राहत, वारकरी जास्त घेऊन जात नाही, फक्त रस्त्याने कुठंतरी प्रसाद मिळतो म्हणून राहतो. चोरे करतात बरेचसे रस्त्याने, सगळे सारखे राहतात असे नाही ना. आणि म्हणून त्याचं ताट नेलं. ताट नेल्यानंतर त्याने आता पोलीस स्टेशनला जर म्हणलं माझं ताट नेलं, तर पोलीस स्टेशन म्हणतो कशासाठी ताटासाठी लढतो, कोणी नेलं तुला, काय काळजी करतो एवढीच, एवढी काही काळजी काय करत. म्हणून त्याने सांगितलं, ओ पोलीस दादा नोंद करा, म्हणजे काय माझं सर्वस्व गेलं. पोलिसांना वाटलं याचं सगळंच गेलं, काय काय गेलं ते बाकीचं काय माहित नाही, माझं पहिली नोंद करा, लिहून घ्या, माझं सर्वस्व गेलं. पोलिसाला वाटलं बरंच काहीतरी गेलं असेल, बरंच काही असेल कठड्यात. म्हणून सांगितलं काय पहिलं सांगून, पण एक ताट गेलं माझं पहिलं, ते लिहून घ्या. बरं कुठं? आता पोलिसाला माहिती कोण कोणत्या भागात कोणते चोर जास्त मोठे नाही, पण पोलीस बरोबर ते वर्णन केलं, नाव म्हणल्यावर ताट आणून दिले, हे बघा तुमचं ताट. अजून कोणत्या वस्तू गेल्या? म्हणे मग माझं जे आहे ते मिळालं, म्हणे माझं सर्वस्व मिळालं, म्हणे बाकीचं, म्हणे सर्वस्व काय आहे तुझं, म्हणे याच्यातच सगळं आहे. आता बाकी लक्षात घ्या, म्हणजे याच्यात काय काय, म्हणजे ज्यावेळेस भूक लागली त्यावेळेस या ताटात जेवतो, ज्यावेळेस ताण लागली ताट धुवून त्याच्यातच पाणी पितो, तांबे येतोच माझा आहे. म्हणे बरं बरं ठीक आहे, मग ज्यावेळेस मला झोप लागली हेच ताट पालती घालतो, त्याच्यावर जगतो, उशी पण हे माझच आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस जेवतो पण त्याच्यात,
म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे, म्हणजे मग हे माझं सर्वस्व आहे. तसं हे पाच कोणतर अंतकरणात राहतात, पाच गोष्टी. त्याच्यात अहंकार आहे, अहंकार माणसाला कधी येते, सगळ्या गोष्टी सांगायला एक तास लागेल, त्याच्यामुळे मी जास्त काही सांगेल. परंतु मला हे आनंद वाटतो कधी कधी सांगताना, बाबा जयगावला जनार्दन बाबांनी पहिल्यांदा दुकान टाकलं होतं, दुकान किराणा दुकान टाकलं, लक्षात घ्या. आता परमार्थ संसार आहे का संसारात परमार्थ हे आपल्याला शेवटपर्यंत कळणार. हा संसार होतो ते नाही केलं तरी म्हणजे लोक तरी मुलं झाल्यावर पेढे वाटतात. आता काय तो लय मोठा पुरुषार्थ नाही, पेढे वाटणं म्हणजे काय लय मोठा पुरुषार्थ नाही, मुलं झाल्याकडेही पेढे वाटायला लागतात. अरे ते होणारच, त्याच्यात एवढं विशिष्ट आहे पेढे वाटायला. पण भगवंताकडे येणं, भगवंताच्या सत्पुरुष सद्गुरु जनार्दन स्वामींचा अनुग्रह घेणं, सद्गुरु जनार्दन स्वामींचं शिष्य होणं, सद्गुरु जनार्दन स्वामींचं कार्य करणं, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यात समर्पित होणं, याला परमार्थ करणं फार अवघड आहे. पण परमार्थ करावा लागतो, संसार होतो. तुम्हाला ही मुलांना घडवायचं, कारण पुढे 10 वर्षाने जगणं मुश्किल होणार आहे. त्याच्यासाठी सर्व हिंदू असो कोणी असो एकत्र या आता, कारण ह्या गुरु माऊलीने सद्गुरु जनार्दन स्वामीने ज्यावेळेस दुकान सुरू केलं असेल, उद्दिष्ट स्वतःच दुकान चालवायचं नव्हतं त्याला. दुकानात आलेल्या प्रत्येकाला नामस्मरण द्यायचं होत, कारण ज्या दुकानात श्रीधर काका गवळण म्हणत होते ते दुकान आहे का बाबा, त्या दुकानात त्या शेठजीच्या दुकानातून लॉसूल स्टेशन वरून पै पै पैसे ज्या दुकानात आले त्याची मूर्ती घेतली पांडुरंगाची. बाबा तुम्ही नंतर प्राण प्रतिष्ठा करा, माझ्या दुकानात मला पहिला पांडुरंग बसू द्या, ती दुकान आहे का. बाबाजी समजून घ्यायचे असेल तर तुम्ही 7 दिवस माझ्या पुढे बसा. हे लोक लांबून लांबून फुकट पडत येतात, कातच कथा आहे की त्याची जुनी गावाने तरी गाडी करून आली, 7 दिवस आयफोनही पोट भरलं नाही. आमचं जर 2 तास वाढ जर वाढवलं इथं वाढायचं, समज पत्रावळीवर दिलंच अजून टाकलंच, बाबा 12 वाजले बघ का असं वाटत. मराठवाडा ती संतांची भूमी आहे, महाराष्ट्रात मराठवाडा आहे हे लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रात जनार्दन स्वामींची भूमी आम्ही हिला कोटी कोटी वंदन करता की जिनी ज्या भूमीने आम्हाला जनार्दन स्वामी दिले. जर असेल ते आईची काय कुठं होती ती वास्तविक राहणारे साताऱ्याकडचे मोहिते पाटील घराण्यातले वतनदारी त्यांची वेरूळा भोसले घराण्यात राहत्या टापरगावला. आणि टापरगावची आम्ही मुलगी आणली कुठं, दहेगाव. ते मोहिते पाटील हे उगले पाटील, उगले पाटलाच्या घरात उगला सूर्य, तो जगाला प्रकाश देऊन गेला, आमचा अंधकार कायमचा नष्ट केला. लाखो लोकांचे संसार त्यांनी अतिशय अगदी सोयीला लावले, ज्यांच्या घरात व्यसन नाही, ज्यांच्या घरात कुठल्या प्रकारचं काहीच राहिलं नाही. अरे आम्ही जरी व्यासपीठावर बसलो, आमच्या अंगावर जरी भगवे दिसत आहे, तर केवळ केवळ जनार्दन स्वामी आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे. अरे ज्यांनी दुकानात पांडुरंगाची मूर्ती बसवली असेल, काय असेल त्यांचं मन, मन म्हणावं मन, त्यांनी मनच केव्हा सद्गुरूंना आपल्या भगवान भोले बाबाला देऊन टाकलं होतं, पांडुरंगाला दिलं होतं. अशी पंढरी त्यांच्या मनात केव्हा भरली होती. सामील विसरू नका, कारण त्यांनीच आम्हाला मार्ग लागली, मार्ग लावली गेली. आणि दयाली दिसत बाबाजी काय ते त्या दुकानात ज्यावेळेस मूर्ती आली, बाबाजींची मूर्ती आली दहेगावची. अरे एकदा बाबाजी सतत पायला भरून बाजरी घेऊन गेले पुढं मार्केटला, शेठला सांगली शेठ एवढी बाजरी घ्या. ऐका बाकीचं काय ऐकलं असेल तुम्हाला, पुढे ऐकलं पण माझ्या गुरुच ऐक, मला दुसरं काही आठवत नाही आणि सांगावं वाटत नाही. कारण यांची कथा एवढी मोठी आहे की ती जीवन संपल तरी संपणार. बाबाजींचं गुणच गाणंच एवढा आनंद आहे, त्या गुरुनी एवढा मोठा प्रसाद दिलेला आहे, तो वाटता वाटता तरी संपू शकत. अखंड भारतामध्ये जसं आम्हाला हरिगिरी बाबा भेटले, बाबाजी गेल्यानंतर आम्ही एवढे जीव लावतात की पूर्ण भारताचे संरक्षक आहे, पूर्ण भारताचे संरक्षक, पूर्ण 13 आखाडे त्यांच्या मुठीत आहे.
अखाडा परिषद त्यांच्या हातात आहे आणि ते रात्रंदिवस आमच्याकडे परंपरा आहे. जर फोन एकमेका साधूने एकमेकाला केलं तर ओम नमो नारायण म्हणायचं, पण आमच्या आखाड्यात सुरुवात झालं. फोन जर आम्ही इकडनं केला की ते म्हणते जय जनार्दन शिवगिरी बाबा. महाराज आमचे आचार्य ते म्हणत जय जनार्दन बाबा फॅक्टरी का बोलतात हे लोक यांना का, ते म्हणत्या महाराष्ट्रात असे संत नव्हे. खरंच आमच्या हरिगिरी बाबा तर बाबाजींच्या समोर आले तर 15 ते 20 मिनिट असे अष्टांग दंडवत घालत राहतात की काय ही संत, हे लोकांना का कळत नाही. जे शंकराचार्य ज्या वेळेस प्राण प्रतिष्ठा करताय आणि बाबाजींच्या या इथं हात ठेवताय त्या पंचधातूच्या मूर्तीवर, त्याच वेळेस सद्गुरु जनार्दन स्वामींनी सांगितलं शंकराचार्य इथं हात लावायची गरज नाही, मी केव्हाच इथं येऊन बसलेलो या मूर्तीतून बोलले. ते शंकराचार्याने डोळ्यात पाणी आणून सांगितलं की महाराज अहो नाही मला तुमचं जिवंतपणे दर्शन झालं, पण मला आज मात्र तुमच्या मूर्तीतून आवाज आला आणि त्या मूर्तीतलं माझं आणि तो आमचे शेठ काय नाव धामरा काय धामर शेठ का काय शेठ ते म्हणजे मी नवी होतो बाबा त्यांचे सांगायला लागले. तुम्हाला कंटाळले आलं 5-10 मिनिटं सांगतो लगेच निघायचं, मला वेळ टाइम नाही. उद्या परत संगमनेरला जायचं आणि परवा तुमच्याच इकडे जालन्याला यायचंय. आम्हाला एकही दिवस खाली नाही, पण इथं मुद्दाम खाली करतो आम्ही. एका दिवस का जन्म मला ह्या भूमीचं दर्शन होतं बाबा. मी तुला कास लावून जातो उघडीतं नाही पाहता नाही, पण ह्या दिवशी मुद्दाम तुमच्यासाठी येत, कारण मला एकही दिवस वेळ नाही. मी काल परवा सुरगाण्याला होतो, रात्री 10 वाजले 11 वाजले तरी लोक थांब बसले, 10-15 हजार लोक बसले होते, 8 करोड बसले होते. त्यांना मी टाइम दिला होता 7 चा आणि तिथं पोहोचलो आम्ही त्र्यंबक करून 10 वाजता. 10 वाजेपर्यंत 4 किलोमीटरवर पर्यंत आरते होत्या. कोण कोकणी समाज ज्यांना कपडे घालायचं माहीत नव्हतं, ज्यांना कपडे कशी घालावे हे माहीत नव्हतं, ज्यांना भोजन करावं दररोज काय लागत होते तुम्हाला माहिती शिकार, परंतु आज प्रत्येक घरात फक्त एकच आवाज निघतो. काय निघत असेल? बाबाजींची कॅशेट, बाबाजींचा आवाज आणि जनार्दन बाबाचं भजन, बाकीचं काय नाही. काय म्हणत असतील ते? काय सकाळच्या लगेच सकाळी उठले की अगदी अंतकरण तो भजन सुरू करत, पिक्चरचं मुळीच नाही वाजवणार ते, फक्त हेच भजन त्यांच्या मोबाईल मध्ये आहे. जर धून जरी आली तर ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. धून त्यांच्या मोबाईल मध्ये आहे, आमच्या मोबाईल मध्ये मी सांगू शकत नाही. पळवाच्या मुलांचे असे जय जनार्दन जय बाबाजी माझे बाबाजी पावले या मुलांमध्ये बाबाजी भरवा, बाकीचे काय गबळ भरीत बसते. बाकीचं मोबाईल मध्ये गबळ भरण्यापेक्षा हे भरा, नाहीतर इकडून मिस कॉल तिकडून मिस कॉल बरेचशे मिस कॉल पण घर रोडवर चालत्या मिस कॉल मध्येच जात्या, त्यातल्या त्यात अवघड आहे पुढे. म्हणून ते शेठला विचारलं शेठ का हो तुम्हाला एवढं बाबाजींची गोडी का निर्माण झाली, म्हणजे बाबा एवढी मोठी मूर्ती तुम्ही बसवली, सांगू तुम्हाला आमची घराण्यातले सगळे जनार्दन स्वामींच्या दर्शनाला जायचे, म्हणजे त्यांच्या मुखात लगत काही खोटं नाही, मला खोटं जाऊन तुमच्याकडून काही न्यायचं नाही, आणि मला फक्त एक यज्ञ करायचं मी तुम्हाला कबूल केली तेवढा करायचं आहे, मला तुम्ही नाही म्हणले तरी मला तो करायचा आहे, कारण तो म्हटलं तो म्हटल्यानंतर तुम्हाला आज आहे खरंय पाणी आहे ना तुमच्या गावात, आता आहे का पाणी आलं की नाही अजून, परत एखादा करायचं पिंपळगाव पाणी आहे का आता प्यायला, नक्की ना नदीला पाणी गेलं का, तर यज्ञ करायचं पाणी नाही गेलं, यज्ञ करावंच लागेल आपल्याला,
नदील पाणी गेलं का? एखादं तरी गेलं नाही. मग या गावात पाणी नव्हतं राहील त्यानंतर. हे गाव दुसऱ्या गावात पाणी वाटत होते. गाव नंबर गाव आहे, नंबर एक लिथून त्या गावात पाणी जात होतं. जन्मभूमीत पाणी जात होत. आता आम्हाला जन्मभूमीतून इकडं पाणी आणायची वेळ आली. कारण इथून पाणी आपण तिकडं दिलं. खरं सांगतो तुम्हाला, आज मागच्या वेळेस आपण फक्त यज्ञाचा संकल्प केला तरी भरभरून पाऊस मिळाला. आपल्याला तो यज्ञ पूर्ण करावाच लागेल. तुम्ही नाही खर्च दिला तरी आम्हाला करावं लागेल. आता आमचा शब्द सुटून घ्या कधी येऊन. आणि म्हणून लक्षात घ्या, त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला येऊन प्रेरणा करा. म्हणजे बाबा नववीला उभं होतो असं. नववीला वेरूळला जनार्दन स्वामीकडे गेलो. आमचे सगळे घरातले दर्शन घेत होते. आजोबा, पंजोबा, वडील, सगळे सगळे दर्शन. पण मी असं दुरून बाबाजी इथलं पाहतो. बाबाजींची नजर माझ्याकडे गेली. संत कृपा झाली, काय होऊ शकत नाही. आणि हाक मारले, इकडे तू बाहेर पाठवायला, एवढेच बोलले. त्याच्यात काही होत नाही. विचारा का बाबा, डोळ्यात पाणी आणून तो माणूस 2 तास रडत होता त्या दिवशी की मला माझ्या सद्गुरु जनार्दन स्वामीने आज एवढं मोठं बनवलं, एवढं मोठं बनवलं. मुलगा विचजवळ आला बाबाजींना, जो आशीर्वाद बाबाजींचा त्याला मिळाला. त्याच्या साईडला मग बाबाजीसाठी मग नाही करायचं, मग मला इथं मोठ बनवायची. कारण बाबाजीने इथं मोठ हमली. बैल बनवायचे, कारण ही विहीर मला आयुष्यभर लाखो लोकांना दिशा दाखवण्यासाठी की माझ्या गुरुनी, माझ्या सद्गुरुनी इथे येऊन मोठ आणली, इथे येऊन मोठा चालवल्या, इथे येऊन सद्गुरु जनार्दन स्वामींनी वारी केली शंकर स्वामीची, इथे येऊन बाबाजींनी पंढरपूरची वारी केली. ही जागा आहे, या जागेला मला जागायचं आहे. ते कोण असतं, त्यांनी ती जागा जागवली. आणि आज तिथे सद्गुरु जनार्दन स्वामींची चंद्र सूर्यापर्यंत कीर्ती केली. त्यांना कळाले बाबा, आमच्या समाजाला नाही कळाल, आम्हाला नाही कळाल. सर्व म्हणजे आज तिथं मोठ करणार आहे. मला बाबाजी म्हणे कोणीतरी, महाराज द्या मला लवकर, विधी चालू झाली पाहिजे. म्हणलं चालू होईल काय, एवढं तळमळीन तुम्हाला सांगतो की बाबाजीने काय नाही दिलं मला, काय येत होतं, काहीच नव्हतं. जसं रेडा एक माऊलीने बोलावला, परंतु आमच्या जनार्दन स्वामीमध्ये जेवढे भगवे आहे ना, तेवढेचे तेवढे रेडे बाबाजींच्या कृपेने बोलतात. हे तुम्हाला सांगतो रेडेच म्हणून काय काय होतं, पण काय येतो दान तेव्हा आजून होता. आम्ही सगळे सगळे नागरण वखरा आखणारे होते बाबा. आम्ही शेतीत होतो, एवढा वाव होतो, त्या डोक्यात ते काढायला सुद्धा बांधलं वेळ नव्हता. असे भारताने गोंधळीत होते सगळे. प्रत्येकाला बाहेर झालो माझ्या काय बाबाजींनी दिलं तुम्हाला, काय नाही दिलं. जनार्दन स्वामी तुम्हाला एवढं दिलं पण करता येऊ नाही. बाबाजीच नाव अख्ख्या विश्वात आज भारतात आहे. पण मला एकच वाटतं, फक्त एक पिक्चर निघाला शाई बाबाचा नाख्या विश्वात शाई बाबा, एक पिक्चर निघाला गजानन बाबाचा नाख्या विश्वात गजानन बाबा, एक नस्तन पूर्णा कुणा शनी शनी शिंगणापूर, फक्त एक पिक्चर काढला तर सगळं शिंगणापूर काढलं. अरे माझ्या बाबांच मुळातच कार्य असून का मी काढू शकत नाही. अख्ख्या विश्वात शिष्यबाई सांगतो, रात्रंदिवस फिरायची काही गरज नाहीये. अरे मजे पाहणार असे काय, थोडं बरं पायाची वाहन पाहिजे. आमच्या पाया आम्ही पायाची वाहनी आहे. पायाची वाहन वाहण्याची जनार्दन स्वामींच्या कार्यातली आमची लायकी नाहीये. त्यांच्या चरणाची धुळण वाहण्याची लायकी नाही. अरे फक्त खडीचा एक खडी फक्त अशी पिस्त होते आणि त्या शीतोवर झटकून येते, ती सुद्धा होण्याची लायकी नसूनही सद्गुरूंनी आपली लायकी बनवली. किती मोठं कार्य केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. का झगडत बसतात, का वाटोवाट करत बसतात, का एक होत नाही, एक जूर झालं ना तर मी सांगतो 40 ते 50 लाख लोक जेणू बाबाचे एकत्र येतील असा विश्वास दिशा दाखवतो. जिथं बाबाजी मुसुंबीला पाणी भरलं ते, अरे किती वर्ष, 11-12 वर्ष बाबा तिथं पाणी भरलं. मला एकनाथ महाराज आठवले त्याच्यामुळे, श्रीखंड्या 36 वर्ष, किती वर्ष होता,
श्रीखंड किती वर्ष होता एकनाथ महाराजांच्या घरात? 31 वर्ष. श्री म्हणजे कोण माहिती का? श्रीखंड म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. करून आला एक विद्वान आला आचार्य आला गड्यात आला वसरीत बसला एकनाथ महाराज त्याच्या जवळ बसले दोघही बसले विद्गुत चालू झालं दोघांचं प्रश्न कारण तेवढ्या वेळात पाणी संपलेलं होतं दुपारची वेळ होती मे महिना होता ऊन पडलेलं होतं उन्हामधला असा लाया उठावा असं कडकडीत भूमी तापलेली होती तेवढ्यात हात मारल्या अरे श्रीखंड गिरिजाने हात मार गिरिजा म्हणताय बाबा अरे दोनच ग्लास पाणी घरा दोघांपुरत तिसरा ग्लास सुद्धा पाणी द्यायला नाही जातो का श्रीखंड्यानो बघितलं आई येतो मी पाणी घेऊन येतो खांद्यावरती ते घेतलेलं आहे निघालेलं परंतु पाणी एकनाथ महाराजांच्या घरात आणायचं म्हणून पायात काही घालायचं नाही सोहळ्या ओहळ्यात जायचं उन्हाळा म्हणतो मी वाळू अशी लाल लाल तापलेली आहे आणि माझ्या कृष्णाचा माझ्या श्रीखंडाचा पाय म्हणल्यानंतर काय एवढा नाजूक कमरावरही पाय ठेवल्यानंतर हे होईल असे नंगे पाय गेले गोदावरीमध्ये पाय बुडवले बरं स्नान करून सोहळ्या ओहळ्यात पाणी न्यायचं आहे अंगावरही पंचा नाहीये फक्त खाली एक सुंदर असं शालू घातलेलं आहे सोहळं घातलेलं आहे बुडी मारलेली आहे पाण्यात स्नान केलं गोदावरीच्या डोळ्याला पाणी आलं का रे का कृष्णा काय उडत काय केलं त्या एकनाथ बाबानं एवढी काय ऋण आहे तुझ्यावर की आज नाथा घरी नाचतोय तू पाणी भरतोय बाबा रडते गोदावरी गोदावरीच्या डोळ्यातलं पाणी भगवान श्रीकृष्णानं अलगत पुसलं आणि तेवढ्या वेळात पाणी भरलं आणि कृष्ण चालू लागले धरणीवर तापलेल्या निसर्गाचा नेहमी देव असला तरी काय झालं म्हणून पाय असे वरपळत आहे तावर टाकले आई तावर टाकले पण वस्त्रीत घेऊन आपलेच पाय आपल्याच हातात धरून कृष्ण तो पाय पाहत होता आणि एवढे फुटाऱ्या सारखे फोर आपल्या पायाला येऊन त्याच्यावर काय मागित होता तेवढं त्या गिरजाईनं पाहिलं काय श्रीखंड काय करतोस बाबा काही नाही आई पाय पोळले थोडीशी गारवा येतोय आई उठली ती जगदंबा होती जगा जगत जननी होती जिथं कृष्ण पाणी भरत होता ती आई काय असेल आधी का काय असेल तिचा त्याच वेळेस आली त्या पाण्यात आपला पदर ओला केला आणि श्रीखंडाचा हात घेतला आणि त्याला ओलावा देऊन थोडे थंड थंड करू लागली आई गिरिजाचा डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं म्हणून एकनाथ महाराज सांगितलं काय काही नाही अरे या श्रीखंडाचे पाय बघताय कसे बघारे कसे लाल झाले एकनाथ महाराजांच्याही डोळ्यात पाणी आलं दोघही रडतांनी ज्या वेळेस भगवान श्रीखंडाने पाहिलं आणि आपला पंच काढला दोघांचेही डोळे पुसले आणि सांगितलं बाबा आता मला अतिशय ऋण होते पण मला घ्यायला कोणीतरी आलेलं आहे मला जावं लागेल त्याच वेळेस एकनाथ महाराज म्हणतात अरे जोपर्यंत आमच्या जीवा जीवाय तोपर्यंत आम्हाला सोडून जाऊ नकोस माझा मुलगा हरिदासाई पंडितही तुला सोडणार नाही माझा नातू तुला सोडणार नाही आम्हाला सोडून जाऊ नकोस बाबा आम्हाला सोडून जाऊ नकोस तुझ्या पाया पडतोस सांगितलं तर वेळ संपलाय निघायची वेळ झालेली आहे तेवढं वसलीतलं पंडित काय हितगुत चाललं पाहायला आलं आणि तेवढं त्यांनी बघितलं अरे हा श्रीखंड एकनाथ महाराजांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं आणि माझा कृष्ण होक्ष मोक्ष रडत होता माझ्या एकनाथ महाराजांना सोडायचं आहे माझ्या गिरजाला सोडायचं म्हणून हात मारली त्या पंडितानं हा कृष्ण आहे तेवढा कृष्ण त्या खाबा सामावला होता आणि एकनाथ महाराज खाबापाशी रडू लागले मला कसा कळाला नाही त्याच पद्धतीनं त्या ठिकाणचे ते शेठ लोक सांगत होते करण गावला आमच्या इथं 18 वर्ष जन्माला 18 वर्ष राहिले पण ज्यावेळेस आमच्या त्या शूरला आम्हाला दोन ठिकाणी मळ्यातही दिसले
आणि शिवरच्या मंदिरातही दिसले, त्यावेळेस डोळे उघडले की अरे हा कोणी नसून भगवान पाणी भरतोय, पण त्यांना कळालं लक्षात घ्या. जशी श्रीखंडानं पाणी भरलं तसं तिथं आमच्या बाबाजींनी किती दिवस राहिले असेल. कुठचे कष्ट तर एक एक सांगितले तर तुम्हाला काय सांगा, रातचे दिवस करू. म्हणून जणू बाबाचं खूप आपल्यावर ऋण आहे, त्या गावावरती आहे, त्या भूमीवरती आहे, त्या भूमीतल्या भाग्यांतावरती आहे की आम्हाला आज ज्यावेळेस आमंत्रण द्यायला आमचे नारायण कवराजी भाऊ सगळे आले होते, बाबा या दरवर्षी आम्ही कोणी तुमच्यापर्यंत येत नाही, आमंत्रण द्यायला पत्रिका पण येत नाही, तरी तुम्ही फोनवर कार्यक्रम देतात. बाबा ज्या गावात माझी गुरुमाऊली आलेली आहे ना, जिथं चरण रज ज्या गुरुमाऊलीचे लागलेले आहे ना, त्या गावात मी कधीच आमंत्रण अपेक्षा करत नाही, कारण त्या चरणभूमीच्या रजाची मी कायम वाट पाहत राहतो. त्या भूमीला कोणतीही भूमी असो, जिथं शिवपुरी असो, जिथं विरुळ असो, जिथं कुठेही असो, कुठं नाशिक असो, अरे जिथं माझे बाबाजी बसवले ना, गोकुळ बसवले रामा, त्या भूमीचं निस्त दर्शन झालं तरी आम्ही पवित्र पावन होतो. आणि म्हणून त्या भूमीचं दर्शन गेल्या भूमिका नाही आम्हाला पाहिजे, आम्हाला भूमी पाहिजे. जशी राम भूमी आमच्या रामाची आहे, तशी ही भूमी आमच्या जनू बाबाची आहे. हे गाव आमची जन्मभूमी आहे बाबाजींची, म्हणून त्या भूमीचं दर्शन येता येता आदरणीय शहर असत्यांचा तो होतो, तुमच्या सारख्यांचं होतं, कारण तुम्ही जनार्दन स्वामी पाहिले, या डोळ्यांनी पाहिले, या डोळ्यांनी सगळ्यात जास्त बाबा पिंपळगावनी सेवा करेल. एक नंबर जर महाराष्ट्रात जर गाव असेल तर पिंपळगाव आहे, आणि सगळ्यात मोठी सेवा पिंपळगावची आहे. सेवेत फक्त बदल होऊ देऊ नका, ती सेवा कायमची राहू द्या, सेवा वाटल्या जाऊ नका देऊ. फक्त ती जनार्दन स्वामींचे आमच्या सारखे भगवे हजारो बनतील, तिकडे लक्ष देऊ नका, या पांढऱ्या कधी मोडून पडतील, तुम्ही बी आपण आम्हाला आपटून घ्या. बाबाजीचं मूळ धरा, मूळ मूळ धरा, तुमचं कुळ सुधारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सर्व मानणारे आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही खूप सेवा केली, श्रमदान केलं, जणू बाबाजी ताणला आमचे एक अधिकारी व्यक्ती या व्यासपीठावर बसलेले आहे, त्यांना बाबाजींचं सर्वच माहिती आहे, बाबाजींचं त्यांना दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून या सत्पुरुषांचं स्मरण व्हावं, सद्गुरु जनार्दन स्वामींचं या लेकरांना चरित्र काढावं, त्याच्यासाठी मी तळमळ करतो, प्रत्येक गावात जातो. मी काही खूप मोठा नाही, जरीही जनार्दन स्वामींच्या कृपेने जो दोन चार पदं मिळाले असतील त्या पदांना मी कधीच मानत नाही. महाराजांना माहिती, मी स्वतःला कधी मंडलेश्वरही समजत नाही, कधी महाराष्ट्राचा अध्यक्षही समजत नाही, नील पर्वताचा अध्यक्षही समजत नाही. काय जे आहे ते जनार्दन बाबाची कृपा आहे, जनार्दन स्वामींच्या कृपेने आहे. आणि म्हणून त्यांच्या एक शाळेतलं एक छोटस लेकरू आहे, म्हणून ते आजही तसंच आहे. म्हणून एवढ्या सुंदर महात्म्यामध्ये मला बसायला भेटतो. मी जर माझं पद मिरवत असतो ना तर माझ्याजवळ कुत्रा नसत, कारण जो का रजले गांधले त्याशी म्हणे जे आपले तोची साधू वळताव देव ते त्या सहज राहा खूप मिळेल. सहज ते सर्व सरळ चित्त बाबाने सांगितलं ना, म्हणजे मूळ हे कपट छल छिद्र न भावा, निर्मल जल सोमही पावा. मला फक्त भगवंत म्हणतो की ज्याचं मन, आता आपल्याला मन म्हणावं, मत भक्त याच्यावर खूप सांगायचं होतं, परंतु कोणाच्या बापाला वाटतं की माझं पोराने दारू पिऊ नये. स्वतः जरी पिता असला सांगा असते, लाईटने सांगितलं बाबा आता बंद करा, दुसऱ्या दिवशी परत कीर्तन आहे. सर्व जणांना मनपूर्वक जय जनार्दन व्यासपीठावरून या भूमीला वंदन, सर्वांना वंदन करतो, भाई भक्ताला सुद्धा सवाल भाऊ तुम्ही पण येते काय कार्यक्रम, सर्व आमचे कॅमेरावाले ताई पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये कोणतं ताई कोणतंय आपलं ते संत. आणि आपल्याला अजून एक शाही लीला म्हणून आहे, प्रत्येकाला दररोजच्या टीव्हीवरती सकाळची विधी, दररोजचे प्रवचन तुम्हाला पूर्ण भारतभर आता काही दिवसामध्ये उपलब्ध होत आहे. आणि म्हणून जेवढा बाबाजींचा प्रचार प्रसार करता येईल तेवढा आपण करू. एवढे या ठिकाणी संत महात्मे आलेले आहे, आणि सर्व संत महात्म्यांचा आपण सर्वांनी असा हात जोडा, आशीर्वाद घ्या. आणि या ठिकाणी आपल्या गावाची सेवा आहे, सर्व गाव अतिशय नम्र आहे, अतिशय प्रेमळ आहे. आम्ही ज्यावेळेस कधी गाडी थांबली तर सगळं गाव असं भरभरा जमा होतं, कारण त्यांना प्रेम आहे, त्यांची श्रद्धा आहे बाबाजींवर, बाबाजींनी त्यांच्यावर केलेले संस्कार आहे, त्यांना दिलेले खूप आचार विचार आहे.
दान धर्म कुठल्याही बाबतीत काही कमतरतनी म्हणून आजही एवढा मोठा सप्ताह अखंड या गावात चालतंय. बाबाजींचं पहिली कुटिया पहिलं बाबाजींचा मुक्काम पिंपळगाव मध्ये झाल्यामुळं या गावाचं विशेष असं महत्व आहे. आणि ते महत्व मी जास्त गाव आहे म्हणून सांगत नाही, कुठेही गेल्यानंतर सांगतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण राजा घेऊया. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण नारायण.